हाय गाइस, तर आज आम्ही आले आहोत पवन तलावला आणि आपण आज पवन तलावला आले आहोत कारण का आपल्याला या व्हिडिओसाठी ऊन लागणार आहे. आणि पवन तलाव हा चिपळूणचा खूप फेमस ग्राउंड आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि आता डिसेंबर महिना चालू आहे आणि आता आपल्याला सायन्स प्रोजेक्ट म्हणजे असे बनवायला सांगतात स्कूलमध्ये, म्हणून त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा सायन्स प्रोजेक्ट दाखवणार आहे. तो सायन्स प्रोजेक्ट आपल्याला उन्हावर आहे, यासाठी आपल्याला एक सोलर पॅनल लागणार आहे आणि ही आपल्याला 4 व्होल्टची लागणार आहे. आराध्य पकड जरा. आता यासाठी आपल्याला एक मोटर पण लागणार आहे, आपल्याला डायनामो नको आणि अशी पण नको. आपल्याला 2 व्होल्टची हे मोटर लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक फॅनसुद्धा लागणार आहे. आता आपण ही जी रेड वायर आहे ती या रेड स्पॉटच्या समोर इथे असा होल आहे त्यात टाकायची. इथे रेड कलरच्या स्पॉटच्या समोर ही अशी रेड कलरची वायर टाकून झाली आहे. मग आता आपण दुसऱ्या स्पॉटला ब्लॅक कलरची वायर टाकूया. तर अशी इथे आपण वायर टाकली की इथनं आपण अशी एक पेड टाकूया, पेड मावळे म्हणजे ही फिक्स राहील इथे. आराध्य तुला एक मॅजिक बघायची आहे का? मग आता हा आपण एक फॅन घेतला आहे तो आपण इथे असं टाकूया, इथे अडकवूया आपण असं म्हणजे होल्यात आपण हे टाकायचं असं. आणि मग आता ह्या सोलर पॅनल आपण उन्हाची इथे ठेवला की तो फॅन चालू होतो. बघितली सारे ते मॅजिक? हो सारे ते आवडली काय मॅजिक? हो. पकड तुझ्या हातामध्ये. आता आराध्याच्या साईडला थोडं ऊन कमी येत आहे म्हणून त्याची स्पीड थोडी कमी आहे. आता थोडं आपण ते वरती पकडले आहे त्याला ऊन जास्त लागते म्हणून त्या फॅनची स्पीड आता जास्त आहे. म्हणजे जेवढे ते सोलार पॅनलवर ऊन पडेल ते लाईन्सवर ऊन पडेल तेवढा फास्ट आपला तो फॅन चालेल. तर अशा प्रकारे आपण आता एक सायन्स प्रोजेक्ट सायन्सचं मॉडेल बघितलं आहे. असे अजून मी तुम्हाला खूप मॉडेल दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागतं, ते आपल्या चिपळूणमध्ये क्रांती स्टोअर्समध्ये अवेलेबल आहे. तर गाईज, माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक सायन्स प्रोजेक्ट दाखवीनच. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आता आपण हे उलट करून बघूया काय होतं. ज्या सोलर पॅनलच्या ते लाईन्स असतात त्याला ऊन लागत नाही आहे म्हणून काहीच एनर्जी येत नाही, म्हणजे तो फॅन चालू होत नाही आहे. आणि जसं मी वरती केलं तेच फॅन चालू झालं बघा, तर सरळ केलं तर फॅन चालू झाला. म्हणजे ते सोलर पॅनलच्या लाईनवर जर ऊन पडलं तर मग तो फॅन चालू होतो आहे. आणि जेव्हा आपण त्याला उलटं करतो तेव्हा तो फॅन बंद होतो.